अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरातील बाबाजी राघुमंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, तर या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। स्कॅनिंग केलं जातं ते थर्मल टेम्परेचर स्कॅनिंग होतं। थर्मल टेम्परेचरमध्ये हा थर्मल कॅमेरा जो आहे, या थर्मल कॅमेराच्याद्वारे समोरच्या व्यक्तीची पूर्ण थर्मल इमेज कॅप्चर केली जाते आणि त्याच्याद्वारे त्याचं टेम्परेचर आयडेंटिफाय केलं जातं। इनकेस ऑफ त्याचं टेम्परेचर जर का हाय असेल तर त्याचा आपण ऑक्सिजन लेवल चेक करून, ऑक्सिजन लेवलमध्ये जर का त्याची ऑक्सिजन लेवल कमी असेल दिलेल्या मर्यादेपेक्षा, तर आपण त्यांना इमिजिएटली अँटीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टसाठी रिकमेंड करतो, जेणेकरून जे काही आत्ता कोरोनाचं संकट आपल्यावरती आहे त्या संकटातून ज्या लोकांना त्याची लागण झालेली आहे हे अर्ली स्टेजेसमध्ये आपल्याला कळू शकतो आणि त्याच्यावरती योग्य तो उपचार केला जाऊ शकतो। त्याचा हा फायदा आहे हेल्मेटवर। कोणती स्कॅनिंग आहे ही? थर्मल स्कॅनिंग आहे, थर्मल इमेज, थर्मल टेम्परेचर स्कॅनिंग। आज आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान यांचं सर्व जगभर आज भारताचे मान उंचावण्यासारखं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे, असे आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा 70वा वाढदिवस आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की मोदीजींचा वाढदिवस हा एक सेवा संकल्प म्हणून साजरा करायचा आहे, आणि म्हणून आज जामनेर तालुक्यामध्ये देखील माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर इथं आम्ही आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिरामध्ये आम्ही ठरवलं आहे की नरेंद्रभाई मोदी यांचा आज 70वा वाढदिवस असल्यामुळे 70 कार्यकर्त्यांनी आज इथं रक्तदान करण्याचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आज ते रक्तदान शिबिर आमचं इथं सुरू आहे। रक्तदान अधिकाधिक होणारच आहे, परंतु आम्ही कमीत कमी 70 कार्यकर्त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे की आपण 70 कार्यकर्ते इथं रक्तदान करणार आहोत। आणि त्याचबरोबर आम्ही आता वृक्षारोपणाचे कार्यक्रम आहे, येणाऱ्या आगामी कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण, अनेक असे जे आता सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अनेक सेवा संकल्प कार्यक्रम आमचे चालू आहे। माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून कोविड सेंटर आम्ही उभारलेले आहेत, दररोज सकाळ संध्याकाळ रुग्णांच्या भोजनासह त्यांची चहा नाश्त्या व औषधोपचार ही सगळी व्यवस्था आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जामनेर तालुका असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज मोठ्या हिमतीने जनतेच्या पाठीशी उभे आहेत। आणि निश्चितच मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला एक वसा घ्यावा असा वाटतो की पंतप्रधान हे अहोरात्र देशासाठी काम करत आहेत आणि आज त्यांचा 70वा वाढदिवस आहे, एवढ्या वयात देखील ते चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांचा हा त्यांच्याकडून ही प्रेरणा सर्व कार्यकर्त्यांना मिळते। निश्चितच आजच्या दिवशी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना चांगला आरोग्य लाभो, देशाची सेवा ते अविरतपणे करतच आहेत, त्यासोबत अजून त्यांच्या या वाटचालीमध्ये देशाचं
नावलौकिक संपूर्ण जगभर त्यांनी पसरवलं आहे. अजून त्याच्यामध्ये वृद्धी हो, त्यांच्या आरोग्य, त्यांना मी आरोग्यमय शुभेच्छा देतो. तसेच सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य सांगून सगळीकडे 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट हा भारतीय जनता पार्टीने सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे. या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, प्लाझ्मा डोनेशन कॅम्प असतील, त्यानंतर वृक्षारोपण आहे, स्वच्छता अभियान आहे, रुग्णांसाठी पडवाटपाचा विषय आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी सेवा झाल्या पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीने सेवा सप्ताह पाळायला सुरुवात केलेली आहे. आज भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं जामनेर तालुक्यात हा सेवा सप्ताह सुरू आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून युवा मोर्चाने 70 बॉटल रक्तदान करण्याचा संकल्प आज केला आहे आणि बाबाजी राघव नगरमंगल कार्यालयात या रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे. तसेच आत्ता सध्या सगळीकडे कोविडचं वातावरण आहे, पूर्ण सदृश स्थिती आहे आणि म्हणून धारावीच्या धर्तीवर हेल्मेट घालून जे स्क्रीनिंग आहे, पेशंटचं स्क्रीनिंग करायचं, ते टीम देखील आज इथे आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जामनेर शहरात थर्मास, ज्याला आपलं हे म्हणतो थ्रम्स स्क्रीनिंग ज्याला म्हणतो, ते करण्याचा मानस इथे केलेला आहे. तोही कार्यक्रम थोड्या वेळाने इथे सुरू होणार आहे. जामनेर शहरात वस्त्यांमध्ये, मार्केटमध्ये डॉक्टरांची टीम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात स्कॅनिंग चा जो कार्यक्रम आहे तो अगडा वेगळा कार्यक्रम जिल्ह्यात यापूर्वी कुठेच झालेला नाही, तो कार्यक्रम देखील इथे होणार आहे. वृक्षारोपण होणार आहे. तसे विविध कार्यक्रम या सेवा सप्ताह जामनेर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.